नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया पुराणिक, टेस्ट ट्यूब बेबी कन्सल्टंट, सिनियर ऑब्स्टेट्रिशियन अँड गायनेकोलॉजिस्ट, अंकुरा हॉस्पिटल, पुणे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत IVF प्रक्रियेतल्या चार महत्त्वांच्या टप्प्याबद्दल. सर्वात पहिला टप्पा आहे ओव्हेरियन स्टिम्युलेशनचा. ओव्हेरियन स्टिम्युलेशन हे शक्यतो पिरियडच्या दुसऱ्या दिवशी सुरू होतं. पिरियडच्या दुसऱ्या दिवशी सोनोग्राफी करून आपल्याला योग्य त्या हार्मोन्सचा डोस ठरवला जातो आणि हा डोस आपल्याला रेग्युलरली घ्यायचा असतो. साधारण 10 ते 12 दिवसाची इंजेक्शन झाली की आपली फॉलिकल्स डेव्हलप होतात आणि फॉलिकल्स छान तयार झाली की एग मॅच्युअर होण्यासाठी आपल्याला इंजेक्शन दिलं जातं. IVFचा दुसरा टप्पा आहे ओव्हम पिकअप. ह्या टप्प्यामध्ये साधारण एग मॅच्युरेशन इंजेक्शन दिल्यानंतर 34 ते 36 तासामध्ये आपल्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होण्यासाठी उपाशी बोलावलं जातं. आपल्याला भूल दिली जाते आणि सोनोग्राफीच्या माध्यमातून आपली एग्स शरीराच्या बाहेर काढली जातात. ह्या प्रोसिजरमध्ये आपल्याला बिलकुल पेन होत नाही आणि याच्यामध्ये कुठलीही चिरफाट नसते. तिसरा टप्पा आहे की आपले गर्भ बनवणं आणि त्याची वाढ. हा तिसरा टप्पा एम्ब्रियो कल्चर लॅबमध्ये होत असतो, म्हणजे IVF लॅबमध्ये होत असतो. ह्या टप्प्यामध्ये एग्स मध्ये स्पर्म हे इंजेक्ट केले जातात किंवा एग्स बरोबर स्पर्म हे एकत्र ठेवले जातात आणि आपले एम्ब्रियोज बनवले जातात. नंतर त्या एम्ब्रियोजची लॅबमध्येच आपण 3 दिवशी पर्यंत किंवा 5 दिवशी पर्यंत वाढ करतो आणि जर फ्रोझन एम्ब्रियो ट्रान्सफर असेल तर ह्याच स्टेजला आपण एम्ब्रियोज फ्रीज करून ठेवतो. आणि चौथा टप्पा आहे एम्ब्रियो ट्रान्सफर. एम्ब्रियो ट्रान्सफरमध्ये 3 किंवा 5 दिवशीचा गर्भ हा आपल्या गर्भाशयात रोपण करण्यात येतो. त्याला ॲनेस्थेशियाची काही गरज नसते. हॉस्पिटलमध्ये फक्त 3 ते 4 तास आपल्याला जावं लागतं. ही प्रक्रिया पण अगदी पेनलेस आहे आणि एम्ब्रियो ट्रान्सफर झाल्यानंतर डॉक्टर आपल्याला 14 दिवसाची औषधं देत असतात. 14 दिवसाची औषधं घेतल्यावर आपल्याला बीटा SCG टेस्ट करायला सांगितलं जातं आणि ह्या बीटा SCG टेस्ट करून आपल्याला कळतं की आपल्याला प्रेग्नन्सी राहिली आहे का नाही. तर ह्या होत्या IVFच्या 4 महत्त्वाच्या स्टेजेस किंवा टप्पे. धन्यवाद.